नमस्कार, मी ईशा केसकर म्हणजे बानू जय मल्हार मधली, आणि ही माझी सखी मंजी उर्फ प्रियंका वामन. मी तुम्हाला सांगणार आहोत आमच्या काही कॉस्ट्युम्स बद्दल आणि ज्वेलरी बद्दल आणि आमचा हेअरडू बद्दल. इट इज व्हेरी स्पेशल, आम्हाला खूप विशेष वाटतं, कारण या सगळ्या लुकसाठी आम्ही खूप कष्ट घेतलेत. आणि मला असं सांगायचं आहे की आमची ही जी ज्वेलरी आहे ती एक्सक्लुसिव्ह आहे, ती कुठेही सापडणार नाही अशी पटकन कोणाला मिळाली वगैरे. खूप शोध घेतला आणि मग खूप लोकांनी त्याच्यावर चर्चा केली की कशा प्रकारची ज्वेलरी, कशा प्रकारचे कॉस्ट्युम्स घालत असतील. मग आमचे क्रिएटिव्ह आहेत, मग नीता मॅडम आणि निलिमा मॅडम ह्या सगळ्यांनी, आमचे जे कॉस्ट्युमचे हेड्स आहेत, त्या सगळ्यांनी बसून खूप खूप 2-4-5 दिवस घालवून हे सगळं केलेलं आहे. आणि आम्ही त्याची कशी वाट लावतो हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत, कारण आम्ही कशी ती ज्वेलरी कमी करतो. ऍक्च्युली हे जे मोठं गळ्यातलं आहे ते आम्हाला दोघींना पण होतं मोठं गळ्यातलं, पण माईकचा खूप प्रॉब्लेम होतो, ते छुमछुम छुमछुम खूप वाजतं, म्हणून ते मी कमी करून टाकलं. हे कोणाला माहीत नाही आहे खरं तर, पण मी सांगून टाकलं आज. आणि मला प्रियंकाची ज्वेलरी खूप आवडते, मला तिचा हा जो कंबरपट्टा आहे तो प्रचंड आवडतो, कारण त्याचा आवाज येत नाही, त्यांनी साडी फाटत नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा इश्यू होत नाही. आणि माझा जो कंबरपट्टा आहे तो मी आता लावलेला नाही आहे, पण कारण त्यांनी साडी फाटते आणि जर साडीचं सूत जर हे असेल, पातळ असेल किंवा सिल्की असेल, तर ते अचानक दोरे असे अडकून फाटलेलं वगैरे दिसतं बऱ्याचदा. मग मी चालता अचानक अडकते आणि मग मी कट म्हणते आणि लोकांना ताईला वगैरे बोलवून सांगते की प्लीज हे काढा, मी अडकली आहे वगैरे. पण तो खूप छान दिसतो खरं तर, तो बेली डान्सिंगचा आहे असं वाटतं मला. पण तो प्रियंकाला खूप आवडतो आणि आम्हाला एक विकींच्या ज्वेलरीज खूप आवडतात. ती मला माझ्या नाही आवडत, तिला तिच्या आवडत, कारण हे असं होतं. आणि मला हे गळ्यातलं ऍक्च्युली खूप आवडतं, कारण की ते पूर्ण भरलेलं आहे आणि असं रिकामं काही वाटत नाही. पण मला हे गळ्यातलं घालावं लागतंय, मी नेक्स्ट टाइम घेणार आहे. मी देणारच नाही आहे, पण हा काही मुद्दा आहे. अच्छा, आपण कमरपट्टा घालून बघूया. हा चालेल, डन डन. लवकरच माझा लुक चेंज होणार आहे, माझं लग्न होणार आणि मंजी तशीच राहणार आहे. हो सिरियसली, सिरियल संपेपर्यंत मी एक मुलगी आहे की मी अशीच राहते शेवटपर्यंत. बाकी सगळ्यांचा मेकओव्हर होतोय, सगळे छान साड्या घालतायत, सगळ्यांची लग्न होत आहेत, पण ठीक आहे. अच्छा, आणि आम्ही दोघी टाइमपास करतो बऱ्याचदा, कारण आम्हाला मध्ये मध्ये सीनमध्ये गॅप असते किंवा आमच्या दोघींचाच सीन असतो. मग मी सिन्स पुण्याची आहे तर प्रियंका तिच्या आईला सांगून माझ्यासाठी पोळीभाजी आणते रोज, त्यामुळे ती माझ्यासाठी खूप करते. माझं खूप प्रेम आहे पिवर. आम्ही सिरियलमुळे मैत्रिणी झालो, पण आय किड यू नॉट, मी अजिबात मज्जा करत नाही आहे. मला इथे येऊन एक खूप जवळची मैत्रीण मिळाली, मी तिला सगळं सांगते. असं होतच नाही की तिने मला काही सांगितलं आणि मी तिला काही सांगितलं. आता आपण साड्यांकडे वळूया आपल्या सुंदर अशा. माझ्या साड्या सतत ब्राईट आणि अशा होत्या. आधी मंजीला खूप असे डल किंवा इंग्लिश कलर्स दिले होते, कलर दिलेला, हा मरून होता, ग्रे होता, नंतर मग तिच्यावर पण चेंज ओव्हर झालं, कारण आम्ही असं छोटासा चेहरा घेऊन मॅडमकडे गेलो. म्हणलं मॅडम प्लीज, ही माझी मैत्रीण आहे, तिला पण असे छान साड्या द्या ना. आणि मला असं वाटतं की मंजी साडीमध्ये खूप बारीक दिसते, कुठलाही रंग घालू दे ती माझ्यापेक्षा बारीक आणि छान दिसते. हिला वाटतं की मी बारीक दिसते, पण असं अजिबात नाही. आणि मी खूप जाड दिसते हे मला माहिती आहे. आणि मला, हा आता मला हे आवर्जून सांगायचंय की हिला जसं मी बारीक वगैरे दिसते ना, तसं मला हिचे डोळे फार आवडतात. आणि हिचं असं म्हणणं की हिला माझे डोळे आवडतात असं अजिबात नाहीये, पण तुझे डोळे छान आहेत आणि मला तुझ्यासारखेच डोळे हवेत. नाही पण ते माझे असं काही मागून मिळत नाही पुढच्या जन्मी प्रॉबेबली. कम ऑन यार, मला हिची कळी हवी, माझ्याकडे एक आहे दुसरी नाही, मी ती काढून घेते, चालतंय का? आणि मला कर्ली हेअर हवेत. अजिबात नाही, हे खूप चुकीचं आहे. काय होतं, मी केस विंचरले की ते खूप स्ट्रेट होतात, त्यामुळे मी बानूच्या लुकसाठी निदान आठवडाभर, म्हणजे जेव्हा शूट असतं तेव्हा मी केस कोंब करत नाही. हे जे गोंदलेलं आहे ह्याच्याबद्दल मला सगळे भेटतील ती लोक प्रश्न विचारतात. आणि सुरुवातीला आम्हाला एक क्युरिओसिटी की लोक गोंदतात कसं, हे पण आहे माझ्या हातावर, हे पण बघू शकता तुम्ही. तिच्या पण हातावर सेम टॅटू आहे, शेवंता आहे ना रंगाची आहे, तिच्या हातावर वेगळा टॅटू आहे. आणि हे पण, माझी नखं बघू नका, बाकी सगळं बघा. कपाळावर आणि डोळ्यांच्या बाजूला आणि इथे चिन्ह हनवटीवर पण आहे गोंदलेलं, मानेवर आहे, पण सगळ्यांचं वेगवेगळे. तिचे किती आहेत काउंट? 5, 2, 3, 4, 5 आहेत, 5 आणि 2 आणि 1,
पाच आणि तीन आठ आहेत तिचे आणि माझे एकंदरीत सहा आहेत असे मी क्रॉस करतो. त्याच्यामागे ॲज सच काही हे नाही आहे, पण तुम्ही बघाल तर खरंच एकही ह्याच्यामध्ये सुबकता नाही, असं बारीक काही डिझाईन वगैरे नाही आहे, सगळं असं ठळक मोठं मोठं आहे. आणि तसंच आवडतं कारण आम्ही रावडी होत, आम्ही असे रांगडे होत, आम्ही जंगलात राहणारी लोक होत, आम्हाला असं मोठं मोठं छान ठळक आवडतं, म्हणजे बारीक बारीक ज्वेलरी वगैरे असं रावडीच आहे. गावठी आहे, अस्सल गावठी, स्पष्ट आणि वगैरे असं म्हटलं जातं. पण आम्ही फुल आणि आम्हाला सांगितलं संतोष आणि की लाऊड सगळं लाऊड आलं पाहिजे गावाकडचं आपलं गावरान सगळं एकदम नाही काय आडून मिडून नाही बोलायचं काय उगाच तुम्ही काय केलं नमस्कार प्रणामी असं काही नाही काय ग म्हणजे असंच बोला. खऱ्या आयुष्यात पण असेच बोलायला लागले आणि आम्ही जी एकमेकांना हाक मारतो ती लोक आम्हाला कॉपी करून दाखवतात की काय म्हणजे आणि मी म्हणते बानू अशी हाक मारत मारतो आम्ही लोक एकमेकांना तसंच. आमचं कुंकू आहे ना, प्रियंकाला आधी कुंकूच लावता यायचं नाही, कितीही करा काहीही करा तिला किती, आणि दुसऱ्यांनी कोणी लावलं की ते नीट होत नाही. तिला सांगितलं की तू स्वतः लावते छान होईल, तर प्रियंका असं उगाच एक रेष ओढायची त्याच्यावर कुंकू लावायची झालं डब, आणि मग नंतर इव्हेंच्युअली ती शिकली. या बाईंनी मला शिकवलं कुंकू लाइनर टॅटूज कसे बनवायचे. करत नसते तेव्हा मी क्लासेस घेते, त्यामुळे तुम्ही मला संपर्क करू शकता. राजश्री चॅनलकडे तुमचा नंबर आहेच माझा, त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांना फोन करा आणि माझी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटा. कॉस्ट्युम, आमची ज्वेलरी, आमचा अटायर आणि कुंकू, मेकअप, सगळं सगळं जे काही तुम्हाला दिसतं बानूवाडा, काही यातलं काही आवडलं नाही आवडलं तर नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. आणि ह्याने आम्ही निरोप घेतो तुमचा. मी बानू, मी मंजी आणि सी यू, बाय.